अकस्मात एक दीस कितें जालें, कोण तरी म्हज्या फुड्यान येयलो आनी सांगूंक लागलो आमकां 5 इन्क्रिमेंट मेळपाक जाय. हांवें म्हटलें कित्याक? तर ताणें एक ऑर्डर दाखयली आनी ते ऑर्डरीचेर अशें जालेलें की डायरेक्टर ऑफ अकाउंट्सान वो डायरेक्टर पळय आहा तेका फायनान्स डिपार्टमेंटान ऑर्डर काडून 5 इन्क्रिमेंट दिल्या. तेजी ऑर्डर काडल्या ही पळय 3 जुलय 2023 म्हणजे 1 वर्स आनी 8 दीस जाले. म्हणून ही ऑर्डर ताणें दाखयतकच म्हाका ती अनबिलिवेबल दिसलें. कित्याक ताणें रूल कोट केला FR 5A म्हणून. हो हांवें रुलूय पळयलो काडून आनी ते रुलार म्हाका कांयच अशें मेळना जालें की अशें प्रोविजन आसा म्हणून. म्हणटकच हांवें RTI घातलें डायरेक्टर ऑफ अकाउंट्सान, ना फायनान्स डिपार्टमेंटान. कित्याक ऑर्डर काडलेली फायनान्स डिपार्टमेंटान अंडर प्रोविजन्स अंडर RTI Section 6(3) आसा पळय ताचेर तें एप्लिकेशन डायरेक्टर ऑफ अकाउंट्साक ट्रान्सफर केलें आनी डायरेक्टर ऑफ अकाउंट्साक सांगलें म्हाका तें हें दिवचें म्हणून इन्फॉर्मेशन. पूण तें इन्फॉर्मेशन म्हाका ऑर्डर तेणी दिली आनी हे फायल म्हणटा पळय ती तेजी फायलीचो नोटींग मागलेली पळय ती फायल म्हणटा ते नॉट ट्रेसेबल. हय फायल नॉट ट्रेसेबल म्हाका तेणी लॅटर केलें. म्हणटच आतां हांवें कितें केलां, फायलीक ती ट्रेसेबल ना खूंय गेल्या तेंचेर हांवें एपील घातला आनी डिमांड केला की ती कोणें फायल येयलेली ती देखून हांवें दाखय हें केला की पळय फायल कोणें कलेक्ट केल्या ती हांवें दाखयल्या पळय आसा ती सिग्नेचर आसा हे मनशाचेर एक्शन जावचें FIR फायल करचो म्हणून आनी डिसिप्लिनरी एक्शनूय जावचें फॉर सस्पेन्शन एन्ड टर्मिनेशन ऑफ हीज सर्विसीस. पूण दुसरें सांगचें म्हटल्यार हांवें एक डिमांड घातला गव्हर्मेंटाक काल एज ए ब्लॉक प्रेजिडेंट ऑफ सांताक्रूज कॉन्स्टिट्युएंसी. कित्याक हांव एक्स प्रेजिडेंट ऑफ गव्हर्मेंट एम्प्लॉईज म्हणून आनी ताची कॉपी हांवें प्रेजिडेंट पळय आसा गोवा गव्हर्मेंट एम्प्लॉईज असोसिएशन तेकाय कॉपी लायल्या टू परस्यू द मॅटर. हो डिमांड हांवें कित्याक घातला? सगळ्या गव्हर्मेंट सर्वंटांक इन द स्टेट ऑफ गोवा, जावं तो पुलीस जावं ते डॉक्टर्स नर्सीस सगळ्यांक 5-5 इन्क्रिमेंट दिवचे म्हणून. तर हे कित्याक 5 इन्क्रिमेंट? खंयच्याच एका मनशाक आयसोलेशनान 5 इन्क्रिमेंट एडिशनल दिवंक जायना. आमकां गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक CCS रिवायज पे रुल्स 2016 एप्लिकेबल आसा त्याचे प्रमाणे कितें मेळता पळय तेच मेळूंक जाय. ताचे भायर मेळपाक प्रोविजन ना. आतां FR 5A म्हणटा पळय ताची प्रोविजन्स हांवें पळयली आनी ती तुमकां हांव वाचून दाखयतां. ते कितें म्हणटा FR 5A हो पळय, वेर एनी मिनिस्ट्री ऑर डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट इज ऑफ द ओपिनियन दॅट द ऑपरेशन ऑफ एनी ऑफ दीस रुल्स मे कॉज अनड्यू हार्डशीप टू एनी पर्सन दॅट मिनिस्ट्री ऑर डिपार्टमेंट एज द केस मे बी मे बाय ऑर्डर फॉर रिझन्स टू बी रिकॉर्डेड इन रायटिंग रिलॅक्स द रिक्वायरमेंट ऑफ दॅट रूल टू सच एक्सटेंट एन्ड सब्जेक्ट टू सच कंडिशन एज इट मे कन्सिडर नेसेसरी फॉर डिलिंग विथ द केस इन जस्ट एन्ड इक्विटेबल मॅनर. फुडें कितें म्हणटा प्रोविजन आसा तेका, प्रोवायडेड डॅट नो सच ऑर्डर शाल बी मेड एक्सेप्ट विथ द कॉन्करन्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. सो हिंगा मिनिस्ट्री ऑफ फायनान्साचे रिलॅक्स हें घेतल्या म्हूण तें म्हणटा हिंगा दीस इश्यूज विथ द एप्रुवल ऑफ फायनान्स डिपार्टमेंट नंबर घातला. पूण रिजन्स कितें रिकॉर्ड केल्या ती ऑर्डरीचेर मेन्शन करूंक ना, ती फायल नोटिंगाचेरूच आसतली. आनी हे ऑर्डरीचो इफेक्ट हो मनीस पळय सर्विसेन आसा तेजें नांव दिलीप के अमरस्कार, हेका तेणी रिट्रोस्पेक्टीव इफेक्ट हें दिला 5 इन्क्रिमेंट फ्रॉम द डेट ऑफ हीज प्रोमोशन. तेजी डेट ऑफ प्रोमोशन जावन आसा 19 जून 2020. म्हणटकच गव्हर्मेंट एक्सचेकरान तेका राफली कॅल्क्युलेशन करी जाल्यार बिटवीन 12-15 लॅक्स एज ऑन डेट तेका मेळता एडिशनल. आतां जरी हो मनीस जरी तो रिटायर जालो वीथ दीस हे बेनिफिट्स जाल्यार तेका पेन्शन हे बेजीर हेजेर मेळतले, हे बेजीचेर मेळतले तेका पेन्शनरी बेनिफिट्स लायक ग्रॅच्युटी कम्युटेशन लीव सॅलरी हे सगळे हेच बेजीचेर मेळतले. पूण हे कित्याक दिलां तें पळय, ते फायल ही नॉट ट्रेसेबल म्हणटकच
ते कित्याक ते जस्टिफाय करूंक अजुनूय म्हाका हांव शकना. ताका लागून हांवें चिंतलें की प्रेसरचे फुड्यान वचून हो इश्यू आमी हायलायट करचो. दुसरें म्हणल्यार हांवें लॅटरान डिमांड करता आसतना 5 इनक्रिमेंट फॉर गव्हर्मेंट सर्वंट म्हटल्या, बट एट द सेम टायम हांवें म्हटलां ते गव्हर्मेंट सर्वंट रिटायर केल्या फ्रॉम दीस डेट 19/6/2020 ते कोण ते दिसा सावन ते उपरांत पळय रिटायर केल्या, तेंकाय 5 इनक्रिमेंट घेवन तेंचे पेन्शन हें करचें, रिवायज करचें, आनी तेंकाय पेन्शनरी बेनिफिट्स एट रिवायज पे इयर रेटीक दिवचे म्हणून. कित्याक पीक कॅन चूज करूंक जायना, पे रुल्स सगळ्यांक युनिफॉर्म आसा. म्हणून हे तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा जर्नलिस्टांची फायंड आवट करपाक एक कित्याक हे इनक्रिमेंट अशें दिवन गेले पळय ते डावट उत्पन्न जाता. फायल जरी तर मेळना, ही फाय ही एक ऑर्डर काडल्या एडिशनल सेक्रेटरी फायनान्स विकास गावणेकार. आतां हेणेंच ऑर्डर काडल्या काय, कित्याक जेन्ना हांवें फायनान्स डिपार्टमेंटाक पळय RTI एप्लिकेशन घातलें, ते म्हणटा थिंगासर केला, ते फायलींतल्यान केला. फायनान्साची एक फायल हांवें पळयली, हे फायलीन ऑर्डरीची हें ना म्हणून नोटिंगूय ना, नोटिंगाची कॉपी ना, ऑर्डरीची कॉपी ना, पूण नंबर आसा तो फायनान्स डिपार्टमेंटाचो. फायनान्स डिपार्टमेंटाचो नंबर घालप आनी डायरेक्टर ऑफ अकाउंट्साची फायल म्हणप म्हणटा हें समथींग फिशी. जरी तर हे दोगूच मनीस कमिनार जावन जरी तर हे काडला ही ऑर्डर आनी एकल्या मनशाक जरी तर बेनिफीट दिला, दीस इज अ क्रिमिनल ऑफेन्स. म्हणटा हे एंगलान जर पळयत जाल्यार म्हाका दिसता हेय मनशाचेर एक्शन जावंक जाय इफ द फायल इज एट ऑल नॉट ट्रेसेबल एट ऑल. जरी तर अकाउंट्स डिपार्टमेंटूत आपले अकाउंट भरपाक हे कॉन्स्पिरन्सी करता जाल्यार दुसरे गव्हर्मेंट एम्प्लॉईज आनी डिपार्टमेंट्स आसा तेंचेर आमचे विश्वास कसो आसचो हो क्वेश्चन येता. आनी जवळ जवळ जे बाबा जॉन बाबान सांगला की सुमार एक 15 ते 18 लाख तेका बेनिफीट मेळता ह्या हितूंतल्यान आजून पासून आनी फुडें मागीर आनीक मेळपाचें आसा. सो हितून आमचे एक्सचेकराचे पयशे वेस्ट वयता की तेजे प्रिवियस तेजे सॅलरी आसले इतले 5 टायम्स इन्क्रिमेंट दिवपाक रिझन कितें बी हेजे फाटल्यान ते रिझन तेजेर ह्या फायनान्स डिपार्टमेंटान आमी उल्लेख करता की एक व्हायट पेपर घालचे तेंच्यांनी आनी हे सिद्ध करचे, क्लियर करचे की हे इशू कितें आसा, हितून कितें घोटालो चालू आसा जाल्यार ते तेजेर स्पश्टीकरण येवचे, एक क्लॅरिटी मेळचे सगळ्यांक. दुसरें म्हणल्यार एक ती फायल नॉट ट्रेसेबल आसा. RTI म्हाज्या हिसपान जॉन बाबान एक अपील घातला बिफोर द एपेलेट अथॉरिटी आनी तितून एक सांगला तेंच्यांनी नोटींग आसा वेर द फायल इज नॉट ट्रेसेबल. जेन्ना एक फायल नॉट ट्रेसेबल आसता इट कम्स अ क्रिमिनल ऑफेन्स, आसता एक FIR रजिस्टर जावचें हेजेर आनी अथॉरिटीन एक एग्जाम्पल सेट करचें, डिपार्टमेंटान एग्जाम्पल सेट करचें, नाजाल्यार आमी वी वील फायट दीस टू द नेल एन्ड वी वील गो टू द विजिलन्स डिपार्टमेंट. वी वील अप्रोच इवन इफ रिक्वायर्ड वी वील अप्रोच द लोक IOTA ऑल्सो. हे मॅटर आसा पळय क्लियर क्लॅरिटी मेळचें आनी आमचो डिमांड आसा जे भाशेन जॉन बाबान सांगला की एक डिमांड घातला 5 टायम्स इन्क्रिमेंट सगळे बाकीचे हांकां मेळपाक एम्प्लॉईज बाकीचे कोण आसा पळय ते आमचे गव्हर्मेंट एम्प्लॉईज ना जाल्यार ते जायना जाल्यार तुमचेशीन जाल्यार रिकवरी करचे. कित्याक हे टॅक्सपेयर्स मनी, टॅक्सपेयर्स मनी कोण पळय कोणाची कॉन्स्पिरन्सी जाता नाजाल्यार कोण फॉल्टाक आसा तेजे कडल्यान हे रिकवरी जावचे, ताबडतोब रिकवरी जावचे. आनी एकदां उल्लेख करता फायनान्स डिपार्टमेंटान एक व्हायट पेपर काडचे ऑन दीस मॅटर. 5 टायम इन्क्रिमेंट एकूच मनशाक ऑर्डर ऑन द बेसीस ऑफ ए ऑर्डर, हाव कॅन यू गीव अ इन्क्रिमेंट 5 टायम इन्क्रिमेंट टू अ पर्टिक्युलर एम्प्लॉई, इज दे सम बेनिफीट दॅट वॉज सपोज टू बी गिवन टू दीस पर्सन. वी आस्क द गव्हर्मेंट टू कम क्लॅरिटी टू गीव सम क्लॅरिटी ऑन दीस इशू. के हमरसकर, डायरेक्टर ऑफ अकाउंट्स. सो आमचो डिमांड आसा हितून हे आयज सगळो झोल जाल्लो आसा. सो हांव CMO कडेन मागता तेंच्यांनी सगळ्या गव्हर्मेंट जे पळय तेंचे सांगलां 20 इयर्स ऑनवर्ड चुकून रिटायर जाल्ले आसा तेंकां पेन्शन दिवचे, नाजाल्यार ते जे पळय आतां तेणें झोल केल्लो आसा तो इन्वेस्टिगेशन रिकवरी करची म्हणून आमचो पूर्व डिमांड आसा. तशेंच सगळे जे पळय कोणें आतां मिस्टेकी केल्या तेजेर एक्शन घेवचें म्हणून. दिल्ली हायकोर्टाचो एक जजमेंट आसा इन द केस ऑफ विश्वास बांबुरकर म्हणून.
तेजेर तेणी डायरेक्ट सांगलेले आहे की जेव्हा एक फायल जी असली पोजिशनात आणि जी मिसिंग झाल्या न्हू तेजेर पहिले सध्याक डिसिप्लिनरी एक्शन जाऊन जाते त्याका सर्विसेसचं काढपाक लेखून जाता कोणाकडे फायल पळय तो हे आंग रिस्पॉन्सिबल आहे पळय त्याच्या आणि ॲट द सेम टाईम तेजेर क्रिमिनल हायेन तो डिमांड हेजून केला हे एपिलान म्हज्या तो डिमांड केला क्रिमिनल प्रोसेस हॅज टू कम इन फोर्स म्हणून सांगला इमिजिएटली बिकॉज हांवें ताका ती हें दाखयलां कोणें सिग्नेचर घेतल्या पळय ती फायल फायनान्स डिपार्टमेंटांतली 4 जुलयाचे 2023 घेतल्या ती 1 वर्स आनी 8 दीस जाले ती कोणाची सिग्नेचर आसा ती दाखयल्या आनी तेजेर एक्शन जावपाक हांवें अपील केलो हांव मुद्दम वाचता हे नोट पळय आसा जे जॉन बाब उलयता पळय ते फायल मिसिंगाचे नोट आसा पळय ते This is to inform you that this section has moved a proposal for change in pay scale for of the director of accounts and it is quite possible that the approval regarding the grant of 5 increment might have been granted in the said file but the same cannot be confirmed as the said file at change in pay scale of the director of account is not traceable in this office potun ullekh hota is not traceable in this office so mhanle जे भाशेन जॉन बाबा ते जजमेंट दाखयला हायकोर्टाचेर एज पर दॅट इफ दीस नोट इज देर म्हणजे दीस इज अ फीट केस फॉर इन्क्वायरी आनी एक एफ आय आर रजिस्टर जावचे म्हणून आमचो डिमांड आसा ना कंप्लेन इज ऑलरेडी कंप्लेन न्हू कंप्लेन केल्ले आहा म्हणून इट्स बिफोर द डिमांड केला सगळ्यांक दिवचो म्हणून आतां क्वेश्चन येता केन्ना कंप्लेन करपाचो जेन्ना सगळ्यांक दिना जाल्यार पयलो गव्हर्मेंट जरी तर सगळ्यांक दिना जाल्यार मागीर ती रिकवरी करून लावची पडली बिकॉज देर इज नो सच क्लियर रूल प्रोविजन ना म्हणजे हो रूल खूप एप्लाय केला इट डजंट स्पीक अबाउट ग्रांट ऑफ 5 इंक्रीमेंट्स हाऊ दॅट प्रोसिजर इज ऑन द डायरेक्टर दॅट इज व्हॉट आय एम वंडरिंग ताकाच लागून ती फायल खूप जाय फायल इज इम्पॉर्टंट फायल नोटिंग ते दिना अशें दिसता कॉमन मनशाक तशें दिसता म्हाकाय तशें दिसता बट आय कॅनॉट एक्सप्रेस इट बिकॉज अंटील वी गॅट दिस थिंग प्रोसेस ऑफ लॉ हे जाऊन जावं बिकॉज कोर्टूय डायरेक्ट सांगता कितें कितें प्रोसेस जे करपाचो पळय ती कोर्टान सांगलेलें आसा हें फॉलो जाल्या उपरांत मागीर कितें तें एक्चुली पळोवंक गेले इनजस्टीस दुसऱ्या एम्प्लॉय गव्हर्मेंट एम्प्लॉय इनजस्टीस एकल्या तुमी काडून 5 अग्रीमेंट इट इज नॉट फेअर आतां पळोवंक एज्युकेशन डिपार्टमेंट कितल्यो डिक्शनरी वाचून कॉन्ट्रॅक्टाचेर आसा कितल्यो आसा तें म्हाका वेरी लो पे स्किल धरली तें कन्फर्मय करूंक सोदता हांव मागता गव्हर्मेंटान हेजे वयर पळोवपाचें आनी एक कोण टिचरी ज्यो बऱ्यो बऱ्यो टिचरी तिका लो वेरी लो पे स्केल आसा त्यो आमकां तांकां कन्फर्म करपाचें हेजेर आमचो डिमांड आसा